गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना जिनिएस सायन्समध्ये सर्व सर्व विद्यार्थी टीचर पॅरेंट्स स्टुडंट्स सर्वांचं मनापासून अगदी अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत एक्झरसाइज म्हणजे स्वाध्याय कोणत्या चॅप्टरचा हेरिडिटी अँड एव्होल्युशन अनुवंशिकता आणि उत्क्रांति या चैप्टर अपन स्वाध्याय पाना आहोत एक्सरसाइज आहोत नमस्कार बच्चों जीनियस साइंस में आप सबका बहुत बहुत स्वागत है अभी आज के इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं एक्सरसाइज यानि कि ये जो चैप्टर हमने लर्न किया है हेरिडिटी एंड एवोल्यूशन इसके ऊपर जो कुछ भी क्वेश्चंस वगैरह है किस तरह से हमारे बुक में क्वेश्चंस दिए गए हैं उनके बारे में अभी हम यहाँ देखने वाले हैं उनका आंसर्स वगैरह हम लेने वाले हैं अगर इस पर कुछ आपको डाउट है कुछ डिफिकल्टीज है तो आप मेरे साथ डिस्कस कर सकते हैं कमेंट करके आप मुझे पूछ सकते हैं लेकिन अभी हम क्या करने वाले हैं मैं आपको क्वेश्चन देने वाला हूँ क्वेश्चन देने के बाद आप खाली जो भी कुछ मैं क्वेश्चन पूछूंगा उसी क्वेश्चन का खाली आंसर देना है नहीं तो झट 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 आगे नहीं चलना मैं जैसे चल रहा हूं वैसे हम सब मिलके ये जो स्वाध्याय है ये जो एक्सरसाइज है हम पढ़ने वाले हैं अगर कुछ डाउट है तो आप मुझे लास्ट यानी कि वीडियो खत्म होने के बाद हमारा ये लाइव सेशन खत्म होने के बाद इसके ऊपर आप आपके डाउट्स मुझे पूछ सकते हैं उसका मैं आंसर बहुत अच्छी तरह से आपको देने की कोशिश करूंगा और दे दूंगा आपका एक भी बीट नहीं रहेगा आपका एक भी ऐसा क्वेश्चन नहीं रहेगा कि जिसका मैंने आंसर नहीं दिया है बहुत अच्छी तरह से मैं आपका आंसर इसका देने दे दूंगा आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है तो चलो हम जल्दी देखते हैं जो पहला क्वेश्चन है आपके लिए यहाँ देखो कंप्लीट दी फॉलोइंग डायग्राम ये डायग्राम आपको कंप्लीट करनी है कंप्लीट दी फॉलोइंग डायग्राम यानी एक नीचे मैंने एक डायग्राम दी है यह डायग्राम है देखो मैं मेरी थोड़ा सा इमेज छोटी कर देता हूं ओके इस तरह से मेरी इमेज मैंने छोटी कर दी <coughs> ओके चलो तो डायग्राम दिया है तो कंप्लीट दी फॉलोइंग डायग्राम में यहां आपको मराठी मीडियम और हिंदी मीडियम मराठी और इंग्लिश मीडियम दोनों ही लैंग्वेज का टेक्स्ट मैंने आपको आपके लिए सामने लिया है लेकिन आगे मैंने टेक्स्ट अंग्रेजी का लिया है मराठी में मैं इसका एक्सप्लेन करूंगा मराठी और हिंदी में एक्सप्लेन करूंगा यानी कि तीनों लैंग्वेज के बच्चों के लिए बहुत ही हेल्पफुल हो जाएगा ओके okay, तो चलो मुझे आप बता सकता है कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम ये डायग्राम हम यहां कंप्लीट करनी है तो मॉर्फोलॉजिकल चेंजेस इसके जगह एक के जगह क्या आएगा चलो बताओ जगह कौन सा आंसर आ सकता है एक के जगह डायग्राम है ना फिर ये पूरा हमको दे सकते चलो बताओ जल्दी बताओ जल्दी फास्ट एमरोलॉजिकल एंड पेलंटोलॉजिकल ओके अवशेषांगे मराठी वगैरह सामगुशकता मराठीजियल ऑर्गन हां यापैकी आपले जे काही दिलेले आहेत इव्हिडन्सेस त्या पैकी इथं दोन इव्हीडन्सेस गेलेले आहेत इथं बाह्य रूपिकीय गेला आणि अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य गेला बरोबर आहे तर आपण या ठिकाणी पॅलान्टॉलॉजिकल लिहू शकता ॲम्रॉलॉजिकल लिहू शकता वेस्टिजल ऑर्गन लिहू शकता कोणतेही तोंड या ठिकाणचे उत्तर तुम्ही लिहू शकता तर मी इथं लिहिलं बघा पॅलान्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस पॅलान्टॉलॉजिकल बरोबर आहे पॅलान्टॉलॉजिकल दिलेलं आहे आणि इथं दुस इथं मराठीमध्ये याला आपण पुराजीव विषयक पुरावे असे म्हणतो पुराजीव विषयक पुरावे पुराजीव पुराजीव म्हणजे जीवाश्म जीवाश्मांच्या बाबतीत आणि दुसरा इथं दिलेला आहे चला भ्रूण भ्रूणविज्ञान विषयक व्हेरी गुड तर <coughs> एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच याला आपण भ्रूण विज्ञान विषयक भ्रूण विज्ञान विषयकसुद्धा आपण हे देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण हाँ पहला प्रश्न इतने आपण कवर कर आहे यानी कि फर्स्टली वी हैव कंप्लीटेड हियर फर्स्ट क्वेश्चन सबका आंसर चाहिए मुझे सबका आंसर चलो जो जो बच्चे नहीं आए हो चलो जल्दी जल्दी फास्ट आंसर देना जरूरी है सबका आंसर चाहिए मुझे 62 ओनली 62 बच्चे हैं जब से मैंने 8 बजे शुरू किया है तब से खाली एक हंड्रेड के तब तक बच्चे हंड्रेड तक जा रहे बच्चे एक दिन खाली वन हंड्रेड एंड ट्वेंटी तक गया था इतने कम बच्चे लाईको आर आहे एट बजे असा जर तुम्ही जर आळस केलात तर आयुष्यामध्ये मोठं व्हायचंय ना तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर मग आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर या पद्धतीने मोठं होऊ शकत नाही सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात असायला पाहिजे आठ वाजता जर तुम्ही विद्यार्थी उठत नसाल तर चुकीचं आहे ओके तर चला हा झाला पहिला हे पहिलं पूर्ण कम्प्लीट केलं आपण आता दुसरं उत्तर द्या नेक्स्ट दुसरा प्रश्न आपण घेत आहेत रीड दी फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय सेम इन युअर ओन वर्ड्स विथ दी हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल्स सुटेबल एक्झाम्पलच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं द्यायला विचारलेली आहेत प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची आहेत आपण okay, ओके या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत चला <coughs> इथे काय म्हटलं रीड दी फॉलोइंग स्टेटमेंट अँड जस्टिफाय सेम इन युअर ओन वर्ड्स विथ दी हेल्प ऑफ विथ दी हेल्प ऑफ लक्षात घ्या कशाच्या आधारे विथ दी हेल्प ऑफ एक्झाम्पल्स एक्झाम्पलच्या आधारे तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे चला तर पहिला क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे चला ह्युमन इव्होल्युशन म्हणजे पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा तुमच्या शब्दामध्ये यांची उत्तरं द्यायला सांगितलेली आहेत आपल्या शब्दामध्ये आपल्याला जे काय सांगता येतं त्या पद्धतीने ह्युमन इव्होल्युशन बिगीन अप्रॉक्सिमेटली सेवन करोड इयर्स ॲगो म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे सात कोटी वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे किंवा सात कोटी वर्षापूर्वी मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात सुमारे केव्हा झालेली आहे सात कोटी वर्षापूर्वी झालेली आहे तर हे आपल्या शब्दामध्ये आपणास इथे एक्सप्लेन करायचं आहे एकदम खूप सोप्या स्वरूपामध्ये आपण या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता म्हणजे मानव केव्हापासून निर्माण झाला मानवामध्ये कसा कसा बदल होत झाला ह्युमन इव्होल्युशन बिगिन्स सात कोटी वर्षापूर्वी मग कसं सांगावं लागेल हाऊ टू एक्सप्लेन इट समजा पाण्यामध्ये एक पेशीय जीवाणू तयार झाला एक पेशीय सजीव तयार झाला आणि नंतर तो जमी पाण्यामधून तो जमिनीवर आला तर त्याच्या नंतर आमोबा वगैरे अमिबा वगैरे वेगवेगळ्या वेग, वेग, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याचं कसं झाला तो थोडक्यामध्ये सर्वांचा सारांश सांगायचा तुम्हाला या सर्वांचा ह्युमन इव्होल्युशन बिगेन्स अप्रॉक्सिमेटली सेवन करोड इयर्स म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे सात कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली ओके okay? आता मला सांगा यामध्ये तुम्ही कोणते कोणते पॉइंट सांगाल सांगा, <coughs> सांगा पटकन चला सर्वांनी पटकन सांगायचं पटकन कोणते कोणते पॉइंट सांगाल तुम्ही यामध्ये कोणते कोणते पॉइंट सांगाल शॉर्टमध्ये सांगायचे काय काय सांगता येईल तुम्हाला इथे काय काय सांगता येतील ओके ह्युमन इव्होल्युशन बिगिन्स विथ थ्री पॉईंट फायव्ह बिलियन इयर्स अगो लाइफ ओके नॉन एक्झिस्टन्स ऑन द लाईफ अर्थ ओके आणखी चला आणखी चला पटापट पटापट पटा, पटा, कॉमेंट पाहिजेत सगळ्यांचे ओके गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंगचा वगैरे आता मेसेज करायचा नाही चला आता मेसेज करायचा उत्तराचा मेसेज करायचा सर्वांनी ओके okay, तर अशा स्वरूपामध्ये साडेतीन कोटी वर्षापासून मानवाची सुरुवात झाली पण ह्युमन इव्होल्युशन बिगिन्स अप्रॉक्सिमेटली जवळजवळ सात कोटी वर्षापासून मानवाची उत्करांत तिथं सुरुवात झालेली आहे मग मग टप्प्या टप्प्या टप्प्याने माणसाचा कसा विस्तार होत गेला विकास होत गेला ते टप्पे थोडक्यामध्ये एक्सप्लेन करायचे तिथे <coughs> आता पुढचा प्रश्न आहे आपला नेक्स्ट आता पुढच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची सगळ्यांनी ओके काय सांगितलं ॲट द टाईम देअर वेअर मंकी लाईक ॲनिमल्स हू आर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लिमर्स व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर ओके आता उत्तर देत बस तुमचे हे देऊ नका मी कोल्हापूरून आहे किंवा ब आहे किंवा तिकडं अमेरिकेमधून आहे आता सांगत बसायचं नाही आहे ते आता उत्तर द्यायचे डायरेक्ट आल्याबरोबर आता फक्त हो राईट बरोबर आहे वैष्णवी कोले रामापितस वगैरे अशा पद्धतीने टप्प्या टप्प्या टप्प्याने माणसाची उत्क्रांती झालेली आहे आता पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा नेक्स्ट क्वेश्चन जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स ग्रॅज्युअली लीड्स टू दी स्पेशिएशन जातीभेद काय म्हटलंय सजीवांचा लक्षात घ्या सजीवांच्या भौगोलिक व पुनरुत्पादनी अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद व जाती उद्भव होतो हे आपण एक्सप्लेन करायचे शब्दामध्ये याला शब्दामध्ये मग इथं काय बघा सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनी अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद किंवा जाती उद्भव होतो मग यामध्ये काही पॉइंट्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करायची आहेत मग कोणते कोणते प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते तिचा तिचा तिच्या एका ठराविक स्थितीमध्ये तिच्या ठराविक एका वातावरणामध्ये ती वाढत असते आणि वातावरणामध्ये बदल झाल्याबरोबर तिच्या शरीरामध्ये सुद्धा काही ना काही नॉर्मल बदल होत जात असतात जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की समजा एखादा प्राणी जर जन्माला आला असेल ओके तर आज पृथ्वी तलावर माणूस कसा आहे आणि पूर्वी कसा होता आ, जर आपण शंभर दोनशे वर्षापूर्वीची जर माणसांचा विचार केला तर एक क्विंटलचं तुरीचं पोत तो आरामात उचलत असे तूर असते ना तूर एक क्विंटलचं पोत राहायचं मोठी थैली तो एक माणूस अल्हाद असा उचलत असे अलगत असे उचलत असे परंतु आज जर पाहिलं आपण तर अडत दुकानावर आता साठ किलोचा कट्टा आलेला आहे किती किलोचा साठ किलोचा कट्टा आलेला आहे साठ किलोचं पोतं तो माणूस आता उचलू शकतो पण तेव्हा किती शंभर किलोचं पोतं उचलत असेल आता येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दहा किलोचं लायाचं पोतं सुद्धा भविष्य काळामध्ये उचलता उचलू शकतील म्हणजे वजन उचलण्याची क्रयशक्ती माणसाची कमी झाली आकार जो होता पूर्वी माणसांचा तो खूप अवाडव्य खूप बलदंड शरीर असायचं खूप ताकद असायची आजच्या मानवाच्या शरीरामध्ये तशा डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये तुम्ही माणसं पाहतात की नाही डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये किती शक्ती असते त्यांच्यामध्ये किती आपटतात ते किती एकमेकांना मारतात बरोबर ना किती एकमेकांना मारतात ते मग अशा माणसांमध्ये ते माणसं जर पाहिले आणि आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये खूप फरक आपण जाणवत असतो ओके okay, त्यानंतर या सगळ्याच गोष्टी तिचा आहार असेल विहार असेल फलनक्षमता समागम काळ इत्यादी जातीभिन टप्प्या टप्प्या टप्प्याने त्यांच्यामध्ये होत जातो हे या पॉईंटमध्ये आपण इथे एक्सप्लेन करायचं आहे ओके okay, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा <coughs> स्टडी ऑफ फॉझिल्स इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्यूशन फॉझिल म्हणजे लक्षात घ्या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे म्हटलंय लक्षात घ्या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे जीवाश्मांचा जीवाश्म म्हणजे आज खडकामध्ये वगैरे बरेच काही आपला जीव सापडत असतात ओके जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव चेंजेस बरोबर आहे जिओग्राफिकल दे कॅनॉट रिप्रोड्यूस दी दे आर सेट टू बी आयसोलेटेड रिप्रोडक्टिविटी बरोबर आहे एक्झाम्पल्स ब्रिटलीस ओके त्यानंतर वीस लाख इयर्स आगे किलिड दी ह्यूमन डेव्हलप्ड ओके तर अशा टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ओके स्टडी दी फॉझिल आता मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं स्टडी ऑफ फॉझिल्स एज अॅन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ एव्होलशन स्टडी ऑफ फॉझिल जीवाश्मांचा जे खडकामध्ये वगैरे तुम्हाला जे काय जमिनीमध्ये अवशेष सापडतात त्या अवशेषांच्या अभ्यासावरून सुद्धा आज आपण काय म्हणतो जीवाश्मांचा अभ्यास उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे फॉझिलचा स्टडी जर केला आपण तर मानवी उत्क्रांतीचा किंवा जमिनीवर जे जेवढे काही जीव तयार झालेले आहेत या जीवांचा कशा कशा टप्प्याटप्प्याने Uh, विकास होत गेला तो विकास आपण यांच्या आधारे जीवाश्मांच्या आधारे आपण अभ्यासू शकतो बाय दी okay? स्टडी ऑफ फॉझिल वी कॅन नो अबाउट दी अबाउट दोज ॲनिमल्स ओके फॉझिल सॉबर प्लांटोलॉजिकल एव्हिडन्सेस बरोबर आहे तर अशा पद्धतीने यांच्या अभ्यासामधून आपण निश्चितच मानवी पृथ्वी म्हणजे पृथ्वी तलावर कशा पद्धतीने जीवांची निर्मिती झाली आणि कसा वाढ होत गेला कसा विकास होत गेला आपण या आधारे आपण पॉईंट लिहू शकतो आता चौथा नेक्स्ट चौथा पॉइंट देअर इज एव्हिडन्सेस ऑफ फेटल सायन्स अमंग दी कॉर्डेट्स लक्षात घ्या कॉर्डेट म्हणजे इथं काय म्हटलंय पहा पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये विज्ञान विषयक पुरावे दिसून येतात भ्रूण विज्ञान विषयक म्हणजे फेटल भ्रूण विज्ञान म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल चेंजेस एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे आपण जर देअर इज हा देअर इज एव्हिडन्सेस ऑफ फेटल सायन्स भ्रूण विज्ञान विषयक म्हटलंय भ्रूण विज्ञान विषयक हा जर बदल आपण जर पाहिला तर प्रत्येक प्राण्याचा भ्रूणा वेगळा असतो त्याची जे काही तुम्हाला चित्र वगैरे मी दिलेलं आहे जे काही पुस्तकामध्ये आपल्या जे चित्र दिलेले आहे जी फोटो दिलेले आहेत प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत त्यांचा जो भ्रूण असतो त्या भ्रूणाची कशा कशा टप्प्याटप्प्याने कसा बदल होत गेलेला आहे आणि त्यांचे जे काही स्टेजेस आहेत तीन स्टेजेस तुम्हाला दिलेले आहेत पहिल्या स्टेजमध्ये तो कसा आहे दुसऱ्या स्टेजमध्ये कसा आहे तिसऱ्या स्टेजमध्ये कसा आहे आणि त्यांच्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये कशा स्वरूपामध्ये साम्य आहे ते सुद्धा आपण यामध्ये सांगू शकता बरोबर आहे गोपाळ गायकवाड तुम्ही सी फोर्टीनचं सुद्धा एक्झाम्पल सांगितलेलं आहे जीवाश्मांच्या बाबतीत व्हेरी गुड सी फोर्टीनचं सुद्धा आपण सी ट्वेल्व आणि सी फोर्टीन यांची सुद्धा कंपॅरिझन आपण करू शकता बरोबर आहे यांचं सुद्धा म्हणजे वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग प्रोसेसच्या आधारे त्याचा वापर केला जात असतो किंवा कार्बन डेटिंग प्रोसेसच्या आधारे सुद्धा आपण वय काढू शकतो तो केव्हा निर्माण झाला त्याने केव्हा कार्बन कन्झम्पन केला होता हे सुद्धा मुद्दे आपण त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो ओके <coughs> पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिसून येतात बरोबर आहे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे सुद्धा आपण त्या ठिकाणी आढळून येत असतात ठीक आहे आता पुढचा पुरावा द एव्हिडन्सेस पा फेटलचं सांगितलं तुम्हाला फेटल ओके त्यानंतर आता पुढचा घ्या नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे जो थर्ड क्वेश्चन आहे आपला कंप्लीट दी स्टेटमेंट बाय चूजिंग दी करंट ऑप करेक्ट ऑप्शन फ्रॉम दी ब्रॅकेट जे काय ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमधून आपण करंट करेक्ट ऑप्शन आपणाशी या ठिकाणी निवडावयाचे आहेत करेक्ट ऑप्शन्स आपण इथून चॉईस करायची आहेत करेक्ट ऑप्शन्स ओके तर आता एक एक, एक सर्वांनी उत्तर द्यायचेच <coughs> एक, एक उत्तर द्यायचेच सगळ्यांनी हे पा इथं पर्याय तुम्हाला दिलेले कंप्लीट दी स्टेटमेंट बाय चुजिंग करेक्ट ओके आता इथं तुम्हाला <coughs> कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवड़ पुनः लिया मतलब यानी कि जो कुछ भी हमें ब्रैकेट में दिया गया है ये देखो जीन म्यूटेशन ट्रांसलोकेशन ट्रांसक्रिप्शन ग्रेजुअल डेवलपमेंट अपेंडिक्स ओके आंसर में जब भी पूछूंगा तब भी देना है जब पूछूंगा तब भी आंसर देना है आगे नहीं चलना है ये जो दे रहे हैं ना म्यूटेशन वगैरह ये नहीं देना है आंसर मै जब क्वेश्चन नंबर पुचूंगा उसी वक्त क्वेश्चन क्वेश्चन के बादही आन्सर देणार आहे एवढं सांगून सुद्धा तुमचं चालूच आहे पुढे आणखीन मी प्रश्न विचारल्यानंतरच आन्सर द्यायचंय मी प्रश्न विचारल्यानंतरच आन्सर द्यायचंय चला त्यानंतर आता पुढे घ्या नेक्स्ट दी कॅज्युअलिटी बिहाइंड दी सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू दी प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डी वेरिस म्हणजे काय सांगितलेलं आहे अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द वेरिस यांच्या टिंबटिंब सिद्धांतामुळे लक्षात आलेला आहे चला सांगा कोणतं आता सांगा उत्तर आता उत्तर द्यायचं ओके आता उत्तर द्या आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे म्युटेशन त्याला आपण मराठीमध्ये उत्प्रवर्तन उत्परिवर्तन असे म्हणतो तुमच्या का लक्षात येत नाही प्रत्येक वेळी लक्षात घ्या ज्यावेळेस आपण स्वाध्यायाचा अभ्यास करतो त्यावेळेस मात्र मी प्रश्न विचारल्यानंतरच तुम्ही उत्तर द्यायचं तोपर्यंत उत्तर द्यायचं नाही ओके आता उत्तर द्या म्युटेशन सगळ्यांचं सगळ्यांचं कॉमेंट आली पाहिजे आत्ता सगळ्यांची कॉमेंट आता कॉमेंट करत नाहीत अशा वेळेला उत्प्र उत्परिवर्तन अशा वेळेला देत नाहीत ओके मी अशा वेळेला देत नाहीत उत्तर उत्तर द्या म्हटलं की देत नाहीत आणि नको येत तेव्हा मात्र बचबच बचबच बचबज बच, 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 चालू असते ओके okay? त्यानंतर आता दोन नंबरचा प्रश्न तुम्हाला मी देत आहे इथे ओके okay? दोन नंबरचा प्रश्न आता सगळ्यांनी घ्या सेकंड नंबर क्वेश्चन चला बरेच विद्यार्थी आहेत सगळ्यांचं नाव घेणं शक्य होत नाही आता इथे ओके okay, चला घ्या नेक्स्ट द दी प्रूफ ऑफ फॅक्ट दॅट द प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स थ्रू डॅश डॅश वॉज गिव्हन जॉर्ज भेटले ओके अँड एडवर्ड टॉटम सांगा याचं काय उत्तर आहे प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले म्हटले प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब मार्फत घडून येते ओके okay? कशा मार्फत घडून येते दोन नंबरचं उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड जीन ज्याला मराठीमध्ये आपण जनू असे म्हणतो ज्याला मराठीमध्ये आपण जनू असे म्हणतो जनूक जनू असे म्हणतो जनू असे म्हणतो व्हेरी गुड असे उत्तर द्यायचे प्रश्न विचारल्याच्या नंतरच उत्तर द्यायचं ओके okay? त्यानंतर अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द वेरीस यांच्या ओके प्रथिनांची निर्मिती टिंबटिंबामार्फत तिम्ब घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलं म्हटलंय कोणता झीन व्हेरी गुड झीन आहे चला आता घ्या तिसरा प्रश्न थर्ड ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ डी एन ए मॉलिक्यूल ऑफ डी एन ए टू आर एन ए इज कार्ड ॲज डॅश 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 प्रोसेस डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब आहे टिंबटिंब आहे डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात टिंबटिंब असे म्हणतात ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त व्हेरी गुड ट्रान्सक्रिप्शन व्हेरी गुड ट्रान्सक्रिप्शन व्हेरी गुड कोणी आन्सर दिलं सर्वात अगोदर ट्रान्स्क्रिप्शन ओके okay. टाईप करून ठेवायचं टाईप करून ठेवायचं आणि मी इकडं प्रश्न दिल्याबरोबर पटकन एंटर मारायचं त्याला तुम्ही जर उत्तर लवकरच द्यायचं आहे ना तर सर्वात उत्तर आलेलं आहे नारायण डांगे ओके okay. ट्रान्सक्रिप्शन नारायण डांगे ओके okay. त्यानंतर आलेलं आहे रोहन कोपर्डे ओके okay. त्यानंतर केशर इन्स्टिट्यूट त्यानंतर पुढं ओके okay. त्यानंतर परमेश्वर देटे त्यानंतर शिवम झाडकर त्यानंतर कृष्णाली खंडाळकर ओके okay. त्यानंतर साक्षी पवार ओके okay. एवढ्यांचं उत्तर आलेलं आहे ओके okay. प्रथम आलेलं आहे त्यानंतर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे पुन्हा आता पुढं घ्या नेक्स्ट नेक्स्ट डी डी द एव्होल्युशन मीन्स द एव्होल्युशन मीन्स उत्क्रांती म्हणजे टिंबटिंब होय उत्क्रांती म्हणजे टिंब टिंब होय चला सर्वांचं उत्तर पाहिजे आता सर्वांचं उत्तर पाहिजे आहे ओके ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट व्हेरी गुड ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट व्हेरी गुड क्रमविकास क्रम विकास व्हेरी गुड ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट व्हेरी गुड क्रम विकास ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट त्याला आपण काय म्हणतो उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला व्हेरी गुड व्हेरी गुड ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ठीक आहे मराठी माध्यमाच्या मुलांना लक्षात येते ना सर्वांना <coughs> <coughs> मराठी माध्यमाची मुलं सर्वांना लक्षात येत आहे का ओके ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट व्हेरी गुड ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट मी प्रश्न विचारल्यानंतर डायरेक्ट उत्तर द्यायचं तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट कोणाचं उत्तर आले अगोदर व्हेरी गुड ट्रान्सक्रिप्शन ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ओके व्हेरी गुड व्हेरी गुड किती बेस्ट आन्सर देत आहेत विद्यार्थी ओके तर आदित्य देशमुखचं आन्सर आले सगळ्यात अगोदर म्हणल्याबरोबर आदित्य देशमुखचं अंतर आन्सर आलेलं आहे आदित्य देशमुख ओके okay. आदित्य देशमुखच्या नंतर दुसरा आन्सर आहे निखिल त्यानंतर यश तांबे परमेश्वर पीयूष यश भोकरे वैष्णवी कोले त्यानंतर रोहिणी काळे व्हेरी गुड चला आता जो पुढचा प्रश्न आहे पुढचा त्या प्रश्नाचे उत्तर द्या मानवी शरीरात आढळणारे टिंब टिंब हे उत्क्रांतीचा अवशेषांद अवशेषांगात्मक पुरावा होय म्हणजे इथं सांगतो तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गन डॅश डॅश प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्होल्युशन प्रूफ ऑफ इव्होल्यूशन व्हेरी गुड व्हेरी गुड अपेंडिक्स व्हेरी गुड अपेंडिक्स अपेंडिक्स व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कितना फास्ट व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त 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 अरे बापरे किती फास्ट उत्तर देतात अभिनंदन अभिनंदन श्रावणी वाडूळकर ओके okay, अभिनंदन अभिनंदन बेटा त्यानंतर दुसरं आहे परमेश्वर देटे ओके okay, त्यानंतर आहे अपेंडिक्स आशा मराठे त्यानंतर सुनील पराटे जयदीप शिंदे प्रणिता मठपती चंद्रकांत निप निकम अजिनाथ वाटेकर नेहा सराटे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा नो व्हेरी गुड व्हेरी गुड अंत्रपुच्छ म्हणतो आपण त्याला दुसरे एक एक्झाम्पल आहे आणखी एक दुसरे ये का है? ये का है? एक आहे अपेंडिक्सच्या ऐवजी आणखी एक आहे आणखी एक उदाहरण आहे मानवी शरीरामध्ये वेस्टिजल ऑर्गन आहे वेस्टिजल ऑर्गन आहे एक अपेंडिक्स झाला दुसरा दुसरं सांगा दुसरं सांगा दुसरे सांगत नाहीये तुम्ही म्हणजे हे तुम्ही पुस्तकातून सांगतायत बघून ओके इयरबोन ओके ओके आणखी हां इयरबोन एक आहे व्हेरी गुड हे कानाचे ओके इयरबोन आणखी टेलवॉन व्हेरी गुड व्हेरी गुड टेलवन हे सुद्धा उत्तरं त्यामध्ये येतात व्हेरी गुड टेलबोन हे सुद्धा उत्तरं त्यामध्ये येतात व्हेरी गुड व्हेरी गुड टेलबोन कोण सांगितलं आहे अगोदर टेलबोन कोण सांगितलं आहे अगोदर इयरबोन सांगितलेलं आहे आदित्य देशमुख व्हेरी गुड त्यानंतर टेलबोन सांगितलेलं आहे मंगेश कांदळकर ओके साक्षी पवार व्हेरी गुड आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी मला आता पुढचा प्रश्न आहे कोणता आहे राईट दी शॉर्ट नोट बेस्ड अपॉन दी इन्फॉर्मेशन नोन टू यू ओके आता मला सांगा जे मराठी माध्यमाची जी मुलं आहेत मराठीमधून विज्ञान अभ्यासत आहेत त्यांना लक्षात येते ना त्यांना सगळ्यांना लक्षात येते का व्हेरी गुड विजडम टीथ व्हेरी गुड विजडम टीथ सुद्धा आहे ओके विजडम टीथ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कॉकॅक्स ओके व्हेरी गुड व्हेरी गुड असं उत्तर देत चला ही उत्तरं पाहिजेत मला ज्यावेळेस उत्तरं मागतो ना मी त्यावेळेस असे उत्तरं द्यायची पुस्तकातलंच बघून सांगायचं नाही ओके व्हेरी okay, गुड आता मराठीची जी होल मराठीची जी मुलं आहेत आशा मराठे मेघा आटोळे ओके जे मराठीतून विज्ञान अभ्यासत आहे त्यांच्या शाळेमध्ये त्यांना हे सगळं लक्षात येतं आहे का ओके ओके त्यांनी उत्तरं द्या कारण का माझा जीव त्यांच्यावर सुद्धा आहे सेमीचित्र आहेच आहे पण मला त्यांच्यावरसुद्धा माझा जीव आहे कारण का ते विद्यार्थी मराठीचे विद्यार्थी मागे राहता कामा नये त्यांना उगीच असं न्यूनगंड वाटेल की अरे बापरे सर्वजण इंग्रजीमधून सांगतायत सर आणि मराठीतून आम्हाला नाही म्हणून तुमच्यासाठी ही ड्युएल प्रोसेस मी सुरुवात केलेली आहे हिंदी कमी बोलेन पण मराठी आणि इंग्र इंग मराठी आणि इंग्लिश या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी जास्तीत जास्त करेन व्हेरी गुड तुम्ही असं गृहित धरायचं नाही की सर आम्हाला विसरले की काय टेलबोन म्हणजे माकड हाड इयरबोन म्हणजे हे कानाचा कानाचे छोटेसे हाड बारके ओके त्यानंतर आता पुढे घ्या राईट दी शॉर्ट नोट ऑन बेस्ड अपॉन द इन्फॉर्मेशन नोन टू यू कोणते कोणते तुम्हाला माहिती असणाऱ्यावर तुम्हाला काय करायचे म्हटलंय इन्फॉर्मेशन तुम्ही द्यायची आहे आता कोणती कोणती माहीत असणारे <स्थ> पहा पहिला प्रश्न आहे प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा म्हणजे लॅमार्कवाद लॅमार्किझम लॅमार्किझम सांगा बरं शॉर्टमध्ये लॅमार्किझमधले काही महत्वाचे पॉईंट सांगा लॅमार्क काय सांगतो डार्विननं सांगितलेलं आहे डार्विनचं सांगितलं मला एक सांगा लॅमार्कच्या थेरीचं नाव काय आहे युटेल फास्ट फास्ट लॅमार्कच्या थेरीचं नाव काय लॅमार्कच्या थिअरीचं नाव सांगा व्हेरी गुड लॅमार्क यूज अँड डिस्यूज थेरी व्हेरी गुड यूज अँड डिसयूज थेरी यूज अँड डिसयूज थेरी व्हेरी गुड व्हेरी गुड डार्विनच्या थेरीचं नाव काय डार्विनच्या थिअरीचं नाव लॅमार्क कन्सिस्ट ऑफ टू थेरीज वेअर प्रोपोजड बाय जीन बॅप्टिस्ट लॅमार्क ओके लॅमार्क लॅमार्क इज द थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन बरोबर आहे ओके डिस्कस ओके लॅमार्किझम लॅमार्किझम द थिअरी ऑफ इव्होल्युशन विच वॉज प्रोपोजड बाय जीन बॅप्टिस्ट लॅमार्क ओके एवढं नाही आहे एवढ्यावर नाही आहे यूज अँड डिस्यूज थिरी व्हेरी गुड यूज अँड डिस्यूज थिरी म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे एखाद्या अवयवाचा वापर करत गेला की तो दुसऱ्याच्या शरीरामध्ये तो आपणास पाहायला मिळत असतो असं कोणी म्हटलेलं आहे लॅमार्कने म्हटले लक्षात घ्या त्याला आपण लॅमार्क असे म्हणतो लॅमार्क वाद असं म्हटलं जातं ओके याला पा यालाच आपण इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत त्यानंतर अक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे मिळवलेल्या बदनाच्या संक्रमणाचा सिद्धांत अक्वायर्ड कॅरेक्टर असे म्हणतो अक्वायर्ड कॅरेक्टर मिळवलेले गुणधर्म ओके अशा पद्धतीने ओके अक्वायर्ड कॅरेक्टरमध्ये काय येतं अक्वायर्ड कॅरेक्टरचं उदाहरण द्या बरं एखादं अक्वायर्ड कॅरेक्टर यूज यूजमधलं एखादं डिश यूज यूजचं एखादं उदाहरण सांगा यूज यूज यूजचं एखादं उदाहरण सांगा यूज झाला म्हणून तो वाढत गेला असं उदाहरण सांगा एखादं यूज झाला म्हणून तो अवयव वाढत गेला असे एखाद्या इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर ओके यूजमुळे एक अवयव वाढला असं एखाद्या प्राण्याचं नाव सांगा प्राण्याचं नाव सांगा यूज जिराफ व्हेरी गुड आदित्य देशमुख बार्शी जिराफ व्हेरी गुड जिराफ येतो त्या ठिकाणी ओके okay. आणि डीसीयूचं उदाहरण सांगा डीसीयूचं डीसी यूचं यूच उदाहरण सांगा ज्याचा वापर कमी झाला म्हणून ते त्याच्या शरीरातला अवयव निघून गेला असं एखादं उदाहरण सांगा पन, 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 खा, गोड़ा खा, गोड़ा गोड़ा। लेग अरे बाबा पण लेग पण कोणाचा लेग कुत्र्याचा का काय हे मेक स्नेक स्नेक लेग म्हणायचं स्नेक लेग शॉर्टमध्ये उत्तर सांगायचं स्नेक लेग अँड नेक ऑफ जिराफ असं म्हणायचं असतं नेक ऑफ जिराफ मिनिंगफुल आन्सर देण्याचा प्रयत्न करा नेक ऑफ जिराफ हे यूजमध्ये येतं आणि डिसी यूजमध्ये येतं व्हेस्टिजियल ऑर्गनमध्ये येतं व्हेस्टिजियल ऑर्गन मानवामध्ये येतं मानवामध्ये दॅट इज द अपेंडिक्स आणि दुसरं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला म्हणजे सापाचे पाय नष्ट झाले गेले ओके स्नेक लेग म्हणायचं स्नेक लेग स्नेक लेग म्हणायचं स्नेक लेग व्हेरी गुड स्नेक लेग भारती वसगे ओके स्नेक लेग उत्तर दिले तुम्ही व्हेरी गुड त्यानंतर आता पुढचं उदाहरण द्यायचं पुढचं व्हेरी गुड लॅमार्किझम लॅमार्कवाद डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन डार्विनच्या थिरीमध्ये तुम्ही काय काय सांगाल डार्विनच्या थिरीमध्ये काय काय सांगाल मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं दिलंय ओके डार्विनच्या असं काहीतरी कुत्रे मांजरं साप ती टाकायची गरज नाही इथं मूर्खपणा करायचा नसतो तो ओके डार्विनच्या थेरीचं सांगा ओके अश्विनी राठोड मानवी शेपूट ओके मानवी शेपूट म्हणजे माकड हाड म्हणायचं मानवाला शेपूट नसतं ओके हाड ओके टेलबोन म्हणायचं त्याला माकड हाड म्हणायचं त्याला ओके डार्विन पब्लिशड हिज व्ह्यूज इन दी बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस ओके ओरिजिनल स्पीच त्याला नॅचरल सिलेक्शन ते निसर्ग निवडीचा सिद्धांत असे म्हणतात त्याला आणि ज्यामध्ये निसर्गामध्ये फाईट करण्याची ताकद आहे नॅचरल सिलेक्शन ते ज्याला निसर्गामध्ये जगण्याची ताकद आहे फाईट करण्याची ताकद आहे असाच ॲनिमल निसर्गामध्ये वाढू शकतो जगू शकतो तग धरू शकतो निसर्गाबरोबर निसर्गात जसा जसा बदल होत गेला तसा तसा त्याच्या शरीरामध्ये जर बदल होत गेला आणि तो जर निसर्गामध्ये जर जगण्याची त्यांनी जर ॲबिलिटी स्वतःमध्ये ठेवली तर तो जगू शकतो खूप तुम्हाला मोटिवेशनलसुद्धा सांगितलं होतं यामध्ये मी तुम्हाला असे काही पॉईंट्स त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ओके त्यानंतर पुढं ओके बरोबर आहे जिराफाने काय केलं की स्वतःमध्ये बदल होत गेला आणि जिराफ तो जगला परंतु भले भले डायनासॉरसुद्धा सुद्धा स्वतःमध्ये बदल केले नाहीत निसर्गामध्ये निसर्गाबरोबर त्यांनी चेंजेस केले नाहीत मग भले भले मोठे मोठे सुद्धा नष्ट झाले हे त्याचं उदाहरण येत ओके वाईडली ॲक्सेप्टेड फॉर द लॉंग ड्युरेशन ओके त्यानंतर ऑर्गॅनिझम्स कॅन रिप्रोड्यूस दी प्रोलिफिलिकली बरोबर आहे ओके थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ओके त्यानंतर पुढचं उत्तर द्या एम्ब्रॉलॉजी एम्ब्रॉलॉजी भ्रूण विज्ञान एम्ब्रॉलॉजीचं सांगा एम्ब्रॉलॉजी भ्रूण विज्ञान भ्रूण <clears throat> विज्ञानामध्ये काय आहे वेगवेगळ्या वेग प्राण्यांच्या भ्रूणाचा अभ्यास केला जातो तर सगळ्यांचे भ्रूण हे पहिल्या स्टेजमध्ये सारखे आहेत आणि पुढच्या स्टेजमध्ये भ्रूण विज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा आहे म्हटलंय भ्रूण विज्ञान सुद्धा एक उत्क्रांतीचा पुरावा आहे असे काही पॉईंट त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकता एम्ब्रोलॉजिकल म्हणजे भ्रूणांचा अभ्याससुद्धा पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये त्यांचे जे भ्रूण आहेत त्यांच्या भ्रूणचा जो काही आकार आहे त्या आकार बघा एम्ब्रोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट एम्ब्रोलॉजी इज स्टडी ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रिओज व्हेरी गुड यांचं साम्य त्यामध्ये आपण सांगू शकतो देअर इज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी इन द एम्ब्रिओ ॲट इनिशियल स्टेजेस ओके okay, व्हेरी गुड व्हेरी गुड असे काही पॉईंट्स तुम्ही यामध्ये ॲड करायचे असतात त्यानंतर पुढे डी इव्होल्युशन 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 सांगा इव्होल्युशन उत्क्रांती उत्क्रांती सांगा उत्क्रांतीचे पॉइंट सांगा सेम ऑल एम्ब्रिओ अँड डिक्रीजेस ग्रॅज्युअली बरोबर आहे त्यांच्यामधला साम्य हळूहळू कमी होत जातो आणि भेद वाढत जातो आता घ्या उत्क्रांतीचा सा पॉईंट सांगा उत्क्रांतीचे सा पॉईंट तुम्ही काय काय सांगाल इव्होल्यूशन इव्होल्युशन म्हणजे टप उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवामध्ये अत्यंत आवश्यक गतीने अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला स्लोली म्हणजे जवळजवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर सात कोटी वर्षापासून ही डेव्हलपमेंट चालू आहे आणि आणखीही डेव्हलपमेंट चालूच आहे आणखीही डेव्हलपमेंट चालूच आहे त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय त्यालासुद्धा आपण उत्क्रांतीच असे म्हणतो टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत okay. ओके म्हणजे हे काही रिलेटेड पॉईंट्स आपण यामध्ये एक्सप्लेन करू शकता ओके मग त्याचे उदाहरण द्यायचे म्हटलं तर एका पेशीपासून बहुसंख्य पेशीमध्ये कसं याचं रूपांतर झालं हे सुद्धा पॉईंट आपण यामध्ये सांगू शकता कनेक्टिंग लिंक्स म्हटलं

इव्होल्युशन इज अल्सो डिस्क्राइब दी फॉर्मेशन ऑफ नॅचरल सिलेक्शन व्हेरी गुड आय मॉ टू ह्युमन बिईंग ओके अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट्स आपण यामध्ये ॲड करायचे आहेत ओके इव्होल्युशन इज द डेव्हलपमेंट ऑफ लाईफ ऑन अर्थ व्हेरी गुड ओके त्यानंतर गोपाळ गायकवाड सम प्लांट्स अँड अॅनिमल्स शोज दी सम मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बरेच प्राणी बऱ्याच प्राण्यामध्ये Uh, वनस्पती वनस्पतीमध्ये प्राण्या प्राण्यामध्ये सारख्या प्रमाणाचं आहे इव्होल्युशन इज ग्रॅज्युअल चेंज ओके बऱ्याच जणांनी उत्तरं खूप चांगल्या स्वरूपाचे देत आहेत हेच पॉईंट त्यामध्ये ॲड करायचे आणि जे विद्यार्थी नंतर हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी कॉमेंट बॉक्समधले हे कॉमेंट पॉईंट पूर्णतः सर्च करायचे चार्ट बॉक्समधले चार्ट बॉक्समधले पॉईंटसुद्धा तुम्ही तिकडे ॲड करू शकता हे झालं कनेक्टिंग कनेक्टिंग लिंक्स म्हटलंय कनेक्टिंग लिंक्स कनेक्टिंग कनेक्टिंग लिंकमध्ये सांगितले कनेक्टिंग लिंक बरेच प्राण्यामध्ये त्यांच्यामध्ये उदाहरणार्थ सस्तन प्राणी आहे मानव आणि दुसरा दु प्लॅटिपस आहे कनेक्टिंग लिंक्स आहेत त्यांच्यामध्ये मानव आणि प्लॅटिपस असेल ओके तर ते कसे आहेत अंडे देणारे अंडे न देणे दुग्ध असणारे अशा पद्धतीचे यांच्यामध्ये जर बॅट असेल बॅट बॅट म्हणजे वटवागळ यांच्यामध्ये मानवामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला साम्य आढळून येतात या आपण कनेक्टेड लिंक्स तिथं थोडक्यामध्ये आपण तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत ओके okay. आता पुढं डिफाईन हेरिडिटी अँड एक्सप्लेन दी मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस ओके डिफाईन हेरिडिटी हेरिडिटी म्हटलं लक्षात घ्या डिफाईन डिफाईन हेरिडिटी अँड एक्सप्लेन दी मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस तर मित्रांनो या व्हिडिओसाठी आपण इथं थांबूया प्लॅटिपस वगैरे व्हेरी गुड पॅरिपॅटस वगैरे पॅरिपॅटस पॅरिपॅटस व्हेरी गुड पॅरिपॅटस ही एक्झाम्पल तुम्ही इथं दिलेली आहेत कनेक्टिंग लिंक्स आहेत यांच्यामधल्या डकबील प्लॅटिपस लंग फिश व्हेरी गुड व्हेरी गुड यांच्या दरम्यानचे काय आहे ते सगळे कनेक्टिंग लिंक्स आहेत त्या सगळ्या कनेक्टिंग लिंक्स हेरिडिटी इज दी प्रोसेस ओके तर आजच्यासाठी या व्हिडिओसाठी आपण इथं थांबूया कारण का पुढचे जे दोन तीन क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आपण पाहूया या व्हिडिओसाठी आपण इथं सा थांबूया पाचवा सहावा लक्षात घ्या पाचवा सहावा जो क्वेश्चन आहे पाचवा सहावा आणि सातवा क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया ओके व्हेरी गुड डकबील प्लॅटिपस सॉरी पॅरिपटस लंगफिश एका पिढीतील जैविक जन लक्षणे दुसऱ्या पिढी जाण्या व्हेरी गुड तर अशा स्वरूपामध्ये हे कनेक्टिंग लिंक्स आहेत त्यांचे कनेक्टिंग लिंक्स आहेत ओके उद्याला तुम्ही ह्या ती तिन्ही क्वेश्चनची तयारी करून यायचं तिन्ही क्वेश्चनची पाचवा सहावा आणि सातवा आणि प्रोजेक्ट मला लागलीच उद्याला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करू शकतात मला तुम्ही आणि सगळ्यांनी प्रोजेक्ट सगळ्यांनी प्रोजेक्ट सेंड करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या ऐवजी सगळ्यांनी ग्रुप सेंड करायचं आहे आपल्याला प्रोजेक्ट टेलिग्राम चॅनलवर ओके व्हॉट्सअपवर शेअर करू नका व्हॉट्सअपवर नको व्हॉट्सअपवर मला ते ग्रुप पाहायला खूप त्रास होत आहे खूप त्रास होत आहे व्हॉट्सअप ग्रुपवर पाहायला तर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलवर आपला सर्वांनी आपल्या सर्वांनी टेलिग्राम चॅनलवर उद्याला मला प्रोजेक्ट सेंड करायचे आहेत उद्या प्रोजेक्ट जे दिलेत ना इथे ते प्रोजेक्ट सगळ्यांनी मला टेलिग्राम चॅनलवर सेंड करायचे आहेत टेलिग्राम चॅनलची हे पहा लिंक तिथं सेंड करत आहे सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि तिथं जीनियस सायन्स म्हणून टेलिग्राम चॅनल अगो टेलिग्राम ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि त्याला पूर्ण लॉग इन करा आणि त्यामध्ये या जीनियस सायन्स टर्म तिथे शोधा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जीनियस सायन्स मिळेल ओके यू आर जीनियस ओके धन्यवाद धन्यवाद मित्रांनो <śmeme> तर प्रोजेक्ट तुम्हाला इथं दिलेले आहेत ते प्रोजेक्ट तुम्हाला इथं सांगतोय लागलीच चला जो हे जे प्रोजेक्ट आहेत इथं पुस्तकामध्ये प्रोजेक्ट दिलेले आहेत तुम्हाला हे पहा हे दोन प्रोजेक्ट आहेत काय काय प्रोजेक्ट आहेत पहा अगोदर प्रोजेक्ट एकदा वाचून घ्या प्रोजेक्ट वाचून घ्या काय मेक अ प्रेझेंटेशन ऑन ह्युमन इव्होल्यूशन युजिंग व्हेरियस कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड अरेंज अ ग्रुप डिस्कशन ओव्हर इट इन द क्लासरूम ओके क्लासरूममध्ये डिस्कशन तर आपण आता घेतलेलंच आहे आता काय करा मेक अ प्रेझेंटेशन ऑन इव्होल्यूशन युजिंग वेरियस कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वेरियस कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स ओके सगळ्यांनी काय करा प्रेझेंटेशन तयार करा आणि ते प्रेझेंटेशन मला पाठवा ओके okay. पाठीमागे दोन तीन विद्यार्थ्यांनी मला हे प त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं पाठवलेलं हो आहे आपल्या चॅनलच्या संदर्भात त्याचा व्हिडिओ आज किंवा उद्याला मी पोस्ट करणार आहे ओके okay. आणि जे कोणी जर चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन बनवतील जे चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन बनवतील त्यांचं प्रेझेंटेशन मी उद्याला दाखवणार आहे म्हणून मला आज प्रेझेंटेशन सर्वांनी पाठवायचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे कशावर मेक प्रेझेंटेशन ऑन ह्युमन इव्होल्युशन ह्युमन इव्होल्युशनवर प्रेझेंटेशन बनवायचं आहे मानवाची उत्क्रांती कशा स्वरूपामध्ये झाली आणि दुसरं आहे रीड दी बुक पृथ्वीवर माणूस उपराच रिटन बाय कैलास वाशी सुरेश चंद्र नाडकर्णी अँड नोट युअर ओपिनियन ऑन द ऑन पृथ्वीवर माणूस उपराज हे पुस्तक उपलब्ध करा उपलब्ध झालं ठीक नाही झालं ज्यांना ज्यांना उपलब्ध झालं त्यांनी ते पुस्तक वाचा आज दिवसामध्ये वगैरे प्रोजेक्ट तुम्हाला जितकं जमेल अगोदर हे प्रेझेंटेशन तयार करा पुस्तकाचं नंतर बघू ज्यांनी कोणी पुस्तक वाचलं त्यांनी पुस्तकाची पॉईंट सांगायचे मला आणि ज्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यांनी प्रेझेंटेशन आणि ज्यांनी दोन्ही केलेलं आहे जर कोणी जर हे पुस्तक कोणी वाचले का सांगा बरं पृथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक कोणी वाचलेलं आहे का यू ह्या रीड कोणी पुस्तक हे वाचलेलं आहे का सांगा पटकन हे पुस्तक कोणी वाचलेलं आहे का पृथ्वीवर माणूस उपराच ओके कोणाची कॉमेंट आलेली नाहीये ओके नसू द्या The <muchilene> आणि जर कोणी वाचलेलं असेल आणि जर कोणाकडे त्याचं जर ई बुक असेल तर ते ई बुक मला पाठवा मी वाचलेलं आहे मला पण ते वाचायचं आहे मला पण वाचायचं आहे उपलब्ध करा आणि ते पुस्तक मला सुद्धा सेंड करा मी सुद्धा ट्राय करेन मला जर भेटलं तर मी टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करेन आणि तुम्हाला भेटलं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करायचे तुम्हाला भेटलं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करायचं मला भेटलं तर मी पोस्ट करेन ज्यांना ज्यांना भेटेल त्यांनी पा आणि ज्यांनी ज्यांनी प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ह्युमन इव्होल्युशनचं ते प्रेझेंटेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करायचे सगळ्यांनी ओके सगळ्यांनी पोस्ट करायचं आहे आणि ज्यांचं कोणाचं चांगलं असेल अशा प्रकारच्या दोघा तीन प्रेझेंटेशन मी इथं दाखवणार आहे तीन प्रेझेंटेशन ओके तर उद्याला आपण पाचवा सहावा सातवा कि किती क्वेश्चन्स पाहणार आहेत आपण उद्याला हे पहा पाच सहा सात क्वेश्चन्स पाहणार आहेत आपण उद्या आपण पाच सहा सात ओके आणि हेर आपला प्रोजेक्ट तर आजच्या या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया मित्रांनो इ सेशनसाठी उद्याला मात्र भेटूया एक तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे सगळ्यांनी दहा वाजता थोडंसं लाईव्ह या सगळ्यांनी दहा वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं आहे सर्वांनी दहा वाजता लाईव्ह यायचंय कारण का एक खूप मोठ्या एक जबरदस्त एक आज मी अनाऊन्समेंट करणार आहे दहा वाजता सगळ्यांसाठी दहा वाजता अनाऊन्समेंट करणार आहे दहा वाजता यायचे सर्वांनी लाईव्हला सगळ्यांनी दहा वाजता सर्वांनी कॉमेंट करा कोण कोण दहा वाजता लाईव्ह येईल चला टेल मी कोण दहा वाजता लाईव्ह येईल सर्वांनी सांगा सर नेटवर ओके सर्वांनी सांगा कोण कोण दहा वाजता लाईव्ह येईल सर्वांनी दहा वाजता लाईव्ह यायचे सर्वांनी दहा वाजता एक बिग अनाऊन्समेंट करणार आहे एक गोल्डन चान्स तुम्हाला सर्वांसाठी मी देणार आहे गोल्डन चान्स तुम्हाला एक जबरदस्त संधी देणार आहे गोल्डन चान्स गोल्डन अनाउन्समेंट आहे आज एक ओके सर्वांनी दहा वाजता परत एकदा लाईव्ह लिहायचे सर्वांनी दहा वाजता परत एकदा लाईव्ह यायचे परत एकदा लाईव्ह यायचे दहा वाजता जिनियर सायन्सवरच लाईव्ह यायचे जिनियर सायन्सवरच परत लाईव्ह यायचे जिनियर सायन्सवरच परत लाईव्ह यायचे सर्वांनी फॉर ऑल स्टुडंट्स दहावी अकरावी बारावी फॉर ऑल स्टुडंट्स सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन चान्स आहे खूप जो जबरदस्त संधी आहे त्या संधीच्या बाबतीत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे पाच करोड प्राईजेज पाच करोड परत प्राईजच्या बाबतीत ओके पाच करोड प्राईज टोटल विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे अशा जबरदस्त एका संधीच्या बाबतीत तुम्हाला मी सांगणार आहे जबरदस्त संधीच्या बाबतीत पाच करोड ओके सर इज इट अबाउट मॅथ क्लास ओके बेटा मॅथचं मला शक्य होत नाहीये मला शक्य होत नाही आहे विज्ञानाचंच ठेक ठीक आहे ओके पाच करोड प्राईजच्या बाबतीत आहे पाच करोड प्राईजच्या बाबतीत माझ्याकडे ज्यावेळेस मॅथचा शिक्षक उपलब्ध होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन सध्याला तर मॅथचा शिक्षक माझ्याकडे अप उपलब्ध होत नाहीये ओके okay, चला जीनियस सायन्स चॅनल तुमच्या चॅनल कोण सांगितलंय तुमच्या चॅनलवर म्हटलंय तुमच्या चॅनलवर ओके okay, अक्षय झनझने जन तुमच्या चॅनलवर ना अरे हे तुझंच चॅनल आहे अक्षय झनझने जन हे तुझंच चॅनल आहे जीनियस सायन्स इज युअर चॅनल जीनियस सायन्स इज आवर ऑल स्टुडंट चॅनल तुम्हाला सर्वांचं चॅनल आहे माझं एकट्याचं नाही आहे तुम्हा सर्वांचं आहे ओके सर्वांनी दहा वाजता लाइव यायचे परत ओके बाय 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 चला दहा वाजता सर्वांनी आपण परत भेटूया थँक्यू टेक केअर